नमस्कार, मी वर्षावरून ज्योत्स्ना चांदे बोलत आहे। पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अंडा तवा मसाला बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आपण बघून घेऊया। दीड चमचा कोळी मसाला आहे, एक चम्मच गरम मसाला पावडर आहे, एक चम्मच अळसण्याची पेस्ट आहे, एक चम्मच लाल मिरची पावडर आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर आहे, हे मीठ आहे, हा अर्धा लिंबू आहे। ही चार अंडी मी उकळून घेतलेली आहेत। हा एक टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे। ही कोथिंबीर आहे। हे दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। मी गॅस लावून घेतलेला आहे आणि पॅन गरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल ओतते। हे तेल गरम झालं ना की आपल्या याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। तेल गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये कांदा टाकते आणि हा कांदा आहे ना आपल्याला असाच बारीक करून घ्यायचा आहे। आता चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा कांदा ना आपल्याला आता लालसर करून घ्यायचा आहे आणि गॅस थोडासा मी फास्ट ठेवलेला आहे। कधी व आपल्या घरात मच्छी नसते आणि आपल्याला मच्छी खायची असते, नॉनव्हेज खायचं असते, तर मटण मच्छी नसेल तर काय असते। दुसरं आपल्याकडे अंडी तर असतातच ना घरात, हे झटपट अंड्याचं असं बनवून घ्यायचं। हा कांदा एकदम लालसर करायचा आपल्याला। कांदा आता लालसर झालेला आहे ना, त्याच्यामध्ये आता आपल्या अळसण्याची पेस्ट टाकायची आहे। आणि ती पण या कांद्यामध्ये चांगली परतवून घ्यायची आपल्याला। एक मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे आपल्याला। एक मिनिट झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। पीठ झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला लगेच तांदूळ टाकायचा आहे आणि ते चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला। आता आपलं हे टॅमेटो आहे ना, याच्यामध्ये 2 मिनिटासाठी चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि गॅस थोडस आपल्याला फास्ट करून घ्यायचं आहे। आता लगेच ज्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, हे मीठ टाकते मी। परत मी जरा गॅस थोडस स्लो करते। आता 2 मिनिटं झालेले आहेत आणि हे टोमॅटो चांगलंच शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। अर्धा चमचा हळदी पावडर आहे, हा 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हा 1 चमचा गरम मसाला पावडर आहे, हा 1.5 चमचा कोळी मसाला आहे। हे सगळे मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। एक 2 मिनिटासाठी चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे ना। 1 मिनिट झालेले आहे। हा मसाला तयार झाला, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे। ही एवढी वाटी वरून मी पाणी घेतलेलं आहे। ही 4 अंडी घेतली होती ना, त्याच्यातलं मी 1 अंडी किसून घेते। तुमच्याकडे जेवढी माणसं असतील ना तेवढी तुम्ही अंडी घेऊन बनवू शकता। हे असं किसून घ्यायचं 1 अंडं। आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे थोडस। परत 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे, ते पण आता आपल्याला टाकायचं आहे।
हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यावर आपल्याला झाकण लावायचं आहे, 5 मिनिटांसाठी ठेवायचं आहे आपल्याला। 5 मिनिट्स लेटर 5 मिनिटं झालेले आहेत, मी झाकण उघडून बघते। ग्रेव्ही चांगली तयार झालेली आहे, हे बघा। ही मी अशी अंडी चिरून घेतलेली आहेत, याला अशा आपल्याला पलटी मारून ठेवायची आहे त्याच्यामध्ये। अंडी टाकली ना की लगेच याच्यावर आपल्याला अशी कोथिंबीर टाकायची आहे। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ठेवायचं आहे खाली। 2 मिनिटं झालेले आहेत, मी झाकण उघडून बघते। ग्रेव्ही तयार झालेली आहे, मी गॅस बंद करते। आणि गॅस बंद झाला ना की नंतर आपल्याला याच्यावरून लिंबू पिलायचं आहे। जरासा लिंबू पिळून घ्यायचं, असं चालू गॅसवर नाही बंद करून टाकायचं। अंडा तवा मसाला तयार झालेला आहे। ही माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्कीच घरी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्कीच कळवा।